नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. गोंदियात माजी नगरसेवक लोकेश उर्फ कल्लू यादव यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबारात लोकेश यादव हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीनं नागपूरला हलवण्यात आलं आहे. ही घटना आज गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. गोळीबाराच्या या घटनेनंतर गोंदिया शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, वसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यवंशी व पोलीस दल घटनास्थळी पोहोचून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. विविध मार्गाने पोलीस टीमला आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आलं आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या वतीनं आवाहन करण्यात आलं आहे की नागरिकांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये. प्रतिनिधी भरत घासले, DNA मराठी, गोंदिया.